पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन ठिकाणी राजकीय गणित आणि समीकरण जुळवल्याच्या नंतर शरदचंद्रजी पवार पवारसाहेब यांनी त्यांचा मोर्चा पुणे जिल्ह्याकडे वळवलेला आहे संजय काकडे हे भारतीय जनता पार्टी आणि पुणे जिल्ह्यासाठी एक भलं मोठं असं नाव आहे मात्र गेल्या काही दिवसापासून हेच संजय काकडे भारतीय जनता पार्टीवरती नाराज चालले होते किंवा नाराज होत होते याच कारणामुळे काल संजय काकडे यांनी येणाऱ्या दसऱ्याच्या नंतर हातामध्ये तुतारी घेण्याचा ध्येय आणि धोरण निश्चित केलेला आहे मात्र संजय काकडे हे एकटेच तुतारी हातात घेणार नसून तर त्यांच्यासोबत पुण्यामधील साधारणपणे वीस नगरसेवक आणि दहा आजी माजी नगरसेवक हे हातामध्ये तुतारी घेणार आहे संजय काकडे हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जर आले तर शरदचंद्रजी पवार साहेब यांना किती बळ मिळणार आहे त्याचबरोबर पवार साहेब यांनी पुण्यामध्ये लक्ष का घालण्यास सु, सुरुवात केलेली आहे यावरती जरा विश्लेषण गेल्या काही दिवसापासून जर तुम्ही बघत असाल तर भारतीय जनता पार्टीमधील हर्षवर्धन पाटील समरजीत सिंग घाटगे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामधील भले मोठे असे नेते मंडळी यांनी ने। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी लाईन आणि रांगा लावलेल्या आहेत दोन हजार एकोणीसचं जर तुम्ही गणित पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठ्या प्रमाणावरती गळती लागलेली होती ज्या लोकांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये विधानसभा विधान, विधान परिषद लोकसभा राज्यसभा विविध महामंडळे यासारखी पदं उपभोगली स्थानिक पातळीवरती राजकारण केलं त्याचप्रमाणे सहकार विभागामध्ये ज्या भल्या मोठ्या अशा घराण्यांचं नाव आहे अशा लोकांनी दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या तोंडावरती शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला होता त्यावेळी असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दहा ते पंधरा जागा देखील विधानसभेला निवडून येणार नाहीत मात्र एक पावसामध्ये घेतलेली सभा आणि निवडणुकीचं पलटलेलं चित्र त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे राजकारण बदललं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सध्याच्या घडीला दोन हजार चोवीस ला जी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणपणे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत या अठ्ठेचाळीस लोकसभा जागापैकी साधारणपणे महाविकास आघाडीला तीस जागा आल्या आणि महायुतीकडे अठरा जागा गेलेल्या यापैकी महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष होते यापैकी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दहा लोकसभेच्या जागा निवडणुकीसाठी लढल्या होत्या त्यापैकी दहा पैकी आठ जागा या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाने जिंकल्या म्हणजेच साहेब यांच्या गटाचा स्ट्राईक रेट हा जवळजवळ ऐंशी टक्के एवढा राहिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद चंद्रजी साहेब यांनी काही नवखे उमेदवार लोकसभेसाठी उभे केलेले होते आणि त्यांनी ते निवडून देखील आणलेले होते याच कारणामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणारे काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांचं मनोबल हे वाढलेलं आहे गेल्या काही दिवसापासून जर तुम्ही पाहिलेला असेल तर साहेब यांनी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा चालू केलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडून येणारा उमेदवार कोण त्याचप्रमाणे स्थानिक मतदार राजकीय गणित कशी प्रत्येक तालुका पातळी प्रत्येक गाव पातळीवरती एक एक मताची गोळा बेरीज कशी करता येईल यासारख्या बारीक गोष्टीवरती पवार साहेबांनी लक्ष देण्यासाठी सुरुवात केलेली आहे आता येऊया आपण पुणे जिल्ह्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे एकवीस विधानसभेच्या जागा आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये उभी फूट पडली त्यावेळी याच पुणे जिल्ह्यातील साधारणपणे दहा आमदारांनी शरद चंद्रजी साहेब यांची साथ सोडून अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता किंवा अजित पवार गटाला सहकार्य केलेलं होतं पुणे जिल्ह्याचं जर गणित पाहिलं तर साधारणपणे एकवीस आमदार या जिल्ह्यामधून येतात यापैकी दहा आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत आठ आमदार हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत तर तीन आमदार हे दस्तूर खुद्द काँग्रेस पार्टीकडे आहेत याच पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे चार खासदार आहेत म्हणजेच या पुणे जिल्ह्यामध्ये चार खासदार निवडून येतात त्याचप्रमाणे या पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे दोन महानगरपालिका देखील आहेत ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली त्यावेळी पुणे जिल्ह्यामधून येणारे आपल्या पक्षाचे दहाचे दहा आमदार अजित पवार गटामध्ये सामील झाले त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या पाठीशी एकही आमदार नव्हता याच कारणामुळे पवारसाहेब यांनी सध्याला पुणे जिल्ह्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे आता संजय काकडे संजय काकडे हे पूर्वीपासून गरीब घराण्यातून आलेले आहेत नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी रिअल इस्टेटचा बिझनेस केला त्याचप्रमाणे आस असं देखील मानतात की महाराष्ट्रामधील एक भला मोठा असा टोल नाका हा संजय काकडे साहेब चालवतात त्याचप्रमाणे ते, ते बिल्डर देखील आहेत आणि स्थानिक पातळीवरील त्यांना मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग गट आहे संजय काकडे साहेब यांनी सुरुवातीला राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र त्यावेळी सत्तेमध्ये असणारे पवार साहेब यांनी एक फोन केला आणि संजय काकडे यांनी त्यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला होता नंतरच्या कालखंडामध्ये संजय काकडे यांनी पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढली आणि ती जिंकली देखील मात्र तत्पूर्वी महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये सत्ता पलट झाल्यामुळे संजय काकडे यांनी सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्याच्या नंतर संजय काकडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात जबाबदारी देण्यात आली त्यांना महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्षपद बहाल करण्यात आलं त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली असं म्हणतात की संजय काकडे यांच्याकडे जाग स्वतःचा आय टी सेल आहे स्वतःची स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेवढं काही विश्लेषण केलं जातं जेवढं काही जो निवडणुकीचा कालखंडामध्ये जेवढा काय एक्झिट पोल काढला जातो त्यासारखी कंपनी देखील संजय काकडे यांनी उभा केलेली आहे आणि याच माध्यमातून त्यांनी पुणे महानगरपालिकेवरती किती नगरसेवक निवडून येतील मुंबई महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक कुणाचे निवडून येतील यावरती अत्यंत तंतोतंत तंत असं भाष्य केलेलं होतं पुणे महानगरपालिकेवरती साधारणपणे शंभर एक नगरसेवक संजय काकडे यांनी निवडून आणून भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता महानगरपालिकेवरती स्थापन केलेली होती भारतीय जनता पार्टीने सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लक्ष दिलेलं आहे या पुणे जिल्ह्यामध्ये साधारण जर तुम्ही पाहिलं तर आठ विधानसभेचे आमदार एक खासदार त्याचप्रमाणे एक राज्य राज्य राज्यसभेचा राज्यस खासदार एक विधान परिषदेचा आमदार आणि केंद्रामध्ये राज्यमंत्री पदाचा दावेदार किंवा मंत्री म्हणून मोहळ साहेब देखील कार्य करत आहेत याच कालखंडामध्ये संजय काकडे यांच्यावरती जी जबाबदारी देण्यात आलेली होती या जबाबदारीच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांना मानणारा वर्ग गट त्याचप्रमाणे त्यांच्या मागे असणारा एक गट हा कुठेतरी मागे पडत आहे अशी संजय काकडे यांची धारणा होती गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये देखील संजय काकडे यांनी स्थानिक पातळीवरती पाहिजे तेवढं काम केलेलं नाही याच कालखंडामधून गेल्या काही दिवसापूर्वी संजय काकडे यांनी पार्वती या विधानसभा मतदारसंघामधून शंकर चव्हाण यांना उमेदवारी द्यावी यासाठी शरद चंद्रजी पवारसाहेब यांची भेट घेतलेली होती पवारसाहेब यांनी पार्वती या मतदारसंघातून शंकर पवार यांना उमेदवारी देणार की नाकारणार यावरती सध्याला तरी भाष्य केलेलं नाही मात्र तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षामध्ये प्रवेश करा असं संजय काकडे यांना सांगितल्याच्या नंतर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जो कल संजय या काकडे यांचा झुकलेला होता तोच या माध्यमातून पुढे आलेला आहे सध्याला संजय काकडे दसऱ्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तुतारी चिन्ह हातामध्ये घेणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश देखील करणार आहेत यावेळी स्थानिक पातळीवरील साधारणपणे वीस नगरसेवक दहा आजी माजी आमदार आणि विविध असा त्यांना मानणारा वर्ग गट हा संजय काकडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहे संजय काकडे यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जर पक्षप्रवेश केला तर संजय काकडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक पातळीवरती दहा हत्तीचं बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जेवढ्या काही एकवीस विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी साधारणपणे अर्धा एक मतदारसंघावरती संजय काकडे हे स्थानिक पातळीवरती प्रभाव पाडू शकतात त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरून जेवढे काही आजी माजी नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांचा देखील प्रभाव हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे